मेळघाटातील चिखलदरासह सहा तालुक्यातल्या उपासमारीचे वेदना सोसणाऱ्या 100 दिव्यांगजनांना व्हीआयडी संघटनेकडून दिलासा मिळालेला आहे. घरोघरी त्यांनी किट्स वाटप केलेलं आहे. दुर्लक्षित समाज घटक, शारीरिक, मानसिक, दृष्टी दिव्यांग, वृद्ध जन, हालचाल न करू शकणारे तसंच प्रतिकूल परिस्थितीशी झगडत निर्वाहासाठी स्वयंरोजगार करणाऱ्या दिव्यांगजनांचं अर्थार्जन ठप्प झालंय. त्यामुळे त्यांना आता उपासमारीच्या गंभीर समस्येस तोंड द्यावं लागतंय. टाळेबंदीनं प्रभावित हे समाज बांधव भुकेचे बळी ठरू नयेत म्हणून व्हिजन इंटेग्रिटी डेव्हलपमेंट असोसिएशन म्हणजेच विडा या युवकांच्या संघटनेनं त्यांच्यावर लक्ष केंद्रित करत त्यांची भूक भागवण्यासाठी शेअर अँड स्माईल या उपक्रमाअंतर्गत गहू, आटा, तांदूळ, तूर डाळ, मटकी, बेसन, रवा, खाद्यतेल, मीठ, साखर, चहापत्ती, मिरची पावडर, हळद पावडर, बिस्किट पुडा, कपडे धुण्याचा साबण, अघोळीचा साबण इत्यादी प्रत्येकी आठवडाभर पुरेल एवढ्या खाद्यसामुग्रीचा समावेश असलेलं किट्स हे वितरणाचं कार्य हाती घेण्यात आलं आहे.